पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी यांनी 1942 स्वातंत्र्य लढ्यामध्ये केलेलं काम खूप मोठं आहे। आज 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारचा जेल फोडून ब्रिटिशांचा त्यांनी पराभव केला आणि पुन्हा सातारचा परिसरातील सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांना जोर आला। येरवड्याचा जेल आबांनी किसनवीरांनी फोडला, वसंतदादांनी सांगलीचा जेल फोडला आणि त्यामुळे त्यावेळच्या तरुणांच्या मध्ये उत्साह संचरला आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधातला लढा अधिक तीव्र केला। 1946 जो दिवस झाला किंवा भारत स्वतंत्र झाला तर त्याला देशभरामध्ये असंतोषाचं वारं एवढं वाढलेलं होतं, त्यामुळं या देशातून ब्रिटिशांना जाणं भाग पडलं। आज 10 सप्टेंबर त्यांच्या कार्याची आणि जेल फोडो घटनेची स्मृती जागृत करण्याच्या दृष्टीनं तरुणांच्या मध्ये प्रेरणा आणि स्फूर्ती आणि या देशाबाबतची बांधिलकी निर्माण करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी साजरा केला।